सबस्क्राईब करा मराठी बोलीला आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा मराठी बोलीचे सर्व व्हिडिओ सर्वात प्रथम पाहण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, आज आपण माहिती घेणार आहोत वेबसाईट डिझायनिंगमधल्या एका महत्त्वाच्या भागाविषयी, ज्या याच्या उपयोगाशिवाय आपण एखादी साधी छोटी वेबसाईटसुद्धा बनवू शकत नाही, मग ते डायनॅमिक असो की स्टॅटिक. प्रत्येक वेबसाईटमध्ये हा पार्ट आढळतोच, म्हणजे याच्याशिवाय ती वेबसाईट पूर्ण होणार नाही. ती जर 5 पानांची असेल तरीही त्याच्यामध्ये हा एक भाग असतोच. तो भाग असतो फीडबॅकचा किंवा फॉर्म्सचा. म्हणजेच आज आपण पाहणार आहोत फॉर्म्सविषयी, वेब डिझायनिंगमधल्या एका मुख्य भागाविषयी. नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील समेळ मराठी बोलीच्या आजच्या CSS अकराव्या भागामध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. तर आज आपण पाहणार आहोत फॉर्म्सविषयी. फॉर्म्सविषयी थोडक्यात माहिती आपण HTMLच्या भागात आधीच घेतलेली आहे, तर आता याच्याविषयी CSSमध्ये आपल्याला काय काय करता येईल आणि फॉर्म्स अजून थोड्या डिटेलमध्ये आज आपण आजच्या भागात बघणार आहोत. तर मी पहिले blanks.html जी आपले नेहमीची फाईल आहे त्याचं त्याला नाव देतो forms-css आणि मी तिला पहिले सेव्ह करतो. मी त्यासाठी सेव्ह ॲज करतो. आणि मी forms-css.html HTML हे खूप महत्त्वाचं, या नावाने मी ही फाईल सेव्ह केलेली आहे. तर आता इथे तुम्हाला याचा प्रिव्ह्यू दिसत आहे. जे पण काही मी इथे करणार आहे, जसं हॅलो, तर इथे आपल्याला हा प्रिव्ह्यू दिसतो. हे आपण आधीच्या सगळ्या भागांमध्ये पाहिलेच असेल. तर आता आपल्याला बघायचं आहे ते फॉर्म्स. तर हा इथे फॉर्म्स तयार केलेला आहे. तर या फॉर्म्समध्ये आपण आधीच्या एका भागात सुद्धा बघितलेलं की फॉर्म्समध्ये कसे काय असतात. तर असं आपण समजूया की आपल्याला एका वेबसाईटचा हा फॉर्म्स बनवायचा आहे जिथे आपल्याला रजिस्ट्रेशन्स घ्यायचे आहेत, म्हणजे नोंदणी करून घ्यायची आहे की तो युजर कुठला आहे. तर आपल्याला काय काय करायला लागेल, तर सर्वप्रथम मी एक टेबल बनवतो जेणेकरून आपल्याला व्यवस्थित ते करता येईल. टेबलमध्ये असतो टेबल रोज, टेबल रोजमध्ये TD. तर अशा पद्धतीने मी ही इमेजच्या सहाय्याने या स्पीडमध्ये बनवलेलं आहे. तर आता मी या TD मध्ये लेबल बनवतो आणि लेबल देतो युजर नेम. तर आपल्याला इकडे दिसेल हे युजर नेम बनलेलं आहे. तर मी याच्याच खाली याला कॉपी करतो. चलो, कॉपी करायची गरज नाही आहे. मी याच्याखाली एक टेबल डेटा बनवतो आणि ज्याच्यामध्ये मी देणार आहे इनपुट. आणि हा इनपुट टाईप आहे, इथे मी टेक्स्ट दिलेलं आहे. तर हा इनपुट बाय डिफॉल्ट जो टेक्स्ट आलेला आहे त्याचा टाईप आपण टेक्स्ट ठेवणार आहोत. तर हे इनपुट झालं आणि याला मी एक ID देतो. आणि हा ID असणार आहे युजर. आणि हाच युजर मी इथे वापरतो. आता आपण बघू शकता, मी याच्यावर क्लिक केलं तर मी इथे माझं युजर नेम देऊ शकतो जे पण काय असेल ते. पण मी जर युजरवर क्लिक केलं तर इथे काहीच होत नाहीये. तर या दोघांना लिंक कसं करायचं, तर त्यासाठी लिंक करण्यासाठी लेबल फॉर तर यासाठी आपल्याला लिहायचं आहे फोर इज इक्वल टू आणि डबल कोट्स मध्ये युजर, जो आपल्या इकडे ID आपण डिफाईन केलाय त्याच ID चं हे द्यायचं आहे. म्हणजे हे जे लेबल आहे, हे जे युजर नेम लेबल, ते आपल्या या इनपुटला लिंक झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपण एखादं लेबल आणि ते इनपुटला आपण लिंक करू शकतो. तर आता जर आपण इथे बघू शकता की आपला जे फॉर्म आहे त्याच्यात आलं आहे युजर नेम. तो युजर नेम नंतर मी ओके मी ॲक्च्युली कॉपी करायचा विचार करत होतो, पण कॉपी करू नको करूया, आपण बनवूया जेणेकरून आपल्याला ते व्यवस्थित समजेल. तर दुसरं जे आपण बनवणार आहोत ते लेबल. आता दुसरा इथे मी बनवतो पासवर्ड. मी
मी हा आय डी थोडा छोटा करतो, आय डी देतो पास, आणि जे टेक्स्ट आहे ते आहे पासवर्ड. आणि आता मी इथे या दुसऱ्या टी डी मध्ये जसं आपण वरती केलं त्या टी डी मध्ये देणार आहे इनपुट, माफ करा, इनपुट पण. आणि इथे आपल्याला जो टाइप आहे, हा जो टाइप आहे हा टेक्स्ट, तर हा टेक्स्ट नकोय, कारण जर आपण हा टेक्स्ट दिला तर इथे लिहिलेला हा पासवर्ड हा सगळ्यांना दिसतोय, पण पासवर्ड असा नसतो. त्यामुळे पासवर्डसाठी आपल्याला हा टाईप बदलायला लागेल, आणि इथे येतो टाईप पासवर्ड. आणि जेव्हा आपण हा पासवर्ड केला तेव्हा तुम्ही फरक बघू शकता, हा पासवर्ड असा इनव्हिजिबल झालेला आहे. म्हणजे जेव्हा इथे तुम्ही काही टाईप करता तेव्हा तो तुमच्या शेजारच्याला ते समजत नाही स्क्रीनवरती की तुम्ही कुठला पासवर्ड सेट केला आहे. त्यामुळे पासवर्डसाठी नेहमी पासवर्डच टाईप दिला जातो. तर अशा प्रकारे आपण यूजर नेम आणि पासवर्ड तर बनवलेलं आहे. तर हे जे मुख्य फील्ड्स असतात एखाद्या फॉर्ममध्ये, तर या दोन मुख्य फील्ड्स असतात. तर आपण आणि फॉर्म्स जे असतात ते ॲक्च्युली फक्त एच टी एम एलमध्ये न वापरता, जेव्हा आपण एखाद्या माहितीची देवाणघेवाण करतो सर्व्हरबरोबर तेव्हा त्यासाठी आपल्याला पी एच पीची मदत लागते. म्हणजे एक सर्व्हर साईड लँग्वेज जी तुम्ही दिलेली माहिती कुठला तरी एका डेटाबेसमध्ये स्टोअर करते. तर पी एच पी आपण ह्या पुढील भागात शिकणारच आहोत. म्हणजे हे जे पूर्ण कोर्स आहे याच्यामध्ये आपल्याला पी एच पी सुद्धा शिकायचं आहे पुढे जाऊन. तर तो पार्ट आपण थोडा आत्तापुरतं बाजूला ठेवूया. आत्तापुरतं आपण फक्त एच टी एम एल आणि सी एस एस वरती कॉन्सन्ट्रेट करूया, आणि जे जे त्याच्यात येतं ते सर्व आत्ता पाहून घेऊया. तर हा जो फॉर्म आहे हा आत्ता आपण तशा प्रकारे बनवणार आहोत. तर इथे यूजर आणि पासवर्ड मी टाकलेला आहे, आणि त्याच्यानंतर मी पुन्हा एकदा एक टेबल रो बनवतो. टेबल रोच्या आतमध्ये टेबल डेटा बनवलेला आहे, आणि या टेबल डेटाच्या आतमध्ये आता काय करायचं, आपण यूजर घेतला, त्याच्यानंतर पासवर्ड घेतला, त्याच्यानंतर आपण आता यूजरचा माहिती घेऊया. यूजरची माहिती म्हणजे जेंडर, माफ करा, त्याला आपल्याला परत लेबल बनवायला लागेल. पुन्हा एकदा माफी मागतो, कधी कधी जास्त लवकर करण्याच्या नादात थोडा उशीर होतो. तर आता आपण हे लेबल बनवलेलं आहे, आणि इथे मी टाकतो जेंडर. इथे आपण हा जो फॉल टॅग आहे हा फॉल टॅग काढून टाकूया, आणि जे लेबल आहे त्या लेबल नंतर खाली जो आपला टी डी जे आपण बनवणार आहोत त्याच्यामध्ये आपण देणार आहोत मेल, आणि याच्या पुढे मी कोलन देतो इनपुट. आणि इथे इनपुट जे टाईप आले हे टेक्स्ट आपल्याला नकोय आत्ता, कारण जसं मेल आणि इथे टेक्स्ट येतं तर हे टेक्स्ट नकोय. तर इथे आपण एक वेगळा प्रकार वापरणार आहोत, तो आहे रेडिओ, जेणेकरून इथे एक रेडिओ बटन तयार झालेलं आहे. ठीक आहे, आणि या रेडिओ बटन नंतर मी पुढे मी इथे बी आर टॅग वापरतो आणि दुसरा बनवतो फिमेल कोलन इनपुट. इनपुटमध्ये मी पुन्हा एकदा देतो रेडिओ. तर अशा पद्धतीने आपलं हे मेल आणि फिमेल हे तयार झालेले. पण हे काय दोन्ही वेळा मी एका वेळेला दोन्ही सिलेक्ट करू शकतो, तर हे तर चुकीचं होत आहे. तर असं न होण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, तर आपल्याला एक नेम म्हणून ॲट्रिब्यूट आहे जो खूप महत्त्वाचा आहे. जेव्हा पण आपण फॉर्म्सची माहिती आपल्या या पेजवरून सर्व्हरला पाठवतो त्यावेळेला हा नेम हा जो ॲट्रिब्यूट आहे हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे, कारण याच्यातून ती ॲक्च्युअल व्हॅल्यू पुढे पास केली जाते. तर पी एच पीमध्ये जेव्हा आपण शिकणार आहोत तेव्हा ह्या नेमची आपल्याला सगळ्यात जास्त गरज लागणार आहे, कारण हे नेम म्हणजे ते व्हेरिएबल आहे जे पुढे जे हा फॉर्म प्रोसेस करताना वापरलं जाणार आहे. तर अशा पद्धतीने जेव्हा मी ह्या दोघांचं नेम सेम दिलं तेव्हा तुम्ही बघू शकता इथे मी एकच सिलेक्ट करू शकतो आता. तर अशा पद्धतीने हे रेडिओ बटनसारखं काम सुरू झालंय. तर आता मी एक काम करतो, आपल्या ओके नको, आपल्याला इथे बी आर नको आहे.
दोघांमध्ये थोडी गॅप. ओके ठीक आहे, आपण ते सी एस एसमध्ये पाहून घेऊ. तर आता आपण इथे मेल आणि फिमेल हे जो दोन बनवलेले आहेत, आणि त्यानंतर पुढच्या कॉलमला आपण रोजसाठी आपण जाणार आहोत, आणि याच्यामध्ये परत एकदा टी डी तयार करूया. आणि इथे इथे आत्ता काय करायचं, तर ठीक आहे आपण ना इथे असं करूया की काय देणार, लेबल देऊया आपण पहिले, इथे लेबल देऊया लँग्वेज यू नोज यू नो. ओके, आणि हा जो प्रश्न आहे आणि ह्याची उत्तरं आपल्याला या दुसऱ्या टी डीमध्ये मिळवायची आहेत. तर ह्याच्यामध्ये आपण कसं करणार आहोत, तर इथे आपण आता देणार आहोत सर्वप्रथम मराठी. इनपुट आता आपण आधी रेडिओ वापरला, पण त्याच्यामध्ये कसं असतं, मेल किंवा फिमेल दोघांपैकी एकच, पण लँग्वेजच्या बाबतीत तसं होऊ शकत नाही. एखाद्याला दोन लँग्वेज, एखाद्याला तीन चार पाच दहा कित्येक लँग्वेज माहिती असू शकतात, त्यामुळे इथे आपण रेडिओ नाही वापरू शकत. तर इथे आपल्याला वापरायचं आहे चेकबॉक्स. इथे आपण बघू शकता इथे चेकबॉक्स आलेला आहे. तर अशा पद्धतीने इथे बी आर टाक, तर असे मी हे तीन घेतोय, मराठी नंतर हिंदी आणि तिसरी भाषा मी घेतोय इंग्लिश. तर अशा मी या तीन भाषा इथे दिलेल्या आहेत, मराठी हिंदी इंग्लिश. तर कोणाला जर तिन्ही भाषा माहिती असतील तर ते तिन्ही याला टिक करू शकतात अशा पद्धतीने. मी इथे एक बी आर टॅग दिलेलं आहे जेणेकरून आपलं हे थोडं खाली आलंय, सेम मी इथे पण करतो बी आर टॅग दिलेलं आहे आपलं. म्हणजे जर फॉर्म आपण बघाल कुठेही क्लिक न करता तर त्याच्यात एक व्यवस्थित गॅप दिसतील. तर लँग्वेजेस यू नो झाल्यानंतर आपल्याला सर्वात मोठं काय बघायचं आहे. ओके ठीक आहे, तर टी आर घेतला आपण, टी आरमध्ये पुन्हा एकदा टी डी घेतला, आणि या टी डीमध्ये आपण देणार आहोत लेबल, फॉर नको आहे आपल्याला, आणि लेबलमध्ये आपण देणार आहोत ॲड्रेस. त्याचा ॲड्रेस पाहिजे आपल्याला, त्या ॲड्रेस हा मोठा असू शकतो. तर त्यासाठी आपण कसं तयारी करणार आहोत, तर मी अजून एक टी डी घेतो, टी डी घेतली आणि त्याच्यामध्ये मी बनवतो आहे टेक्स्ट एरिया. तर इथे तुम्ही बघू शकता टेक्स्ट एरिया म्हणजे एक मोठा बॉक्स तयार झाला आहे. तर टेक्स्ट एरियामध्ये मला कसं करायचं आहे, रोज मला पाहिजेत फक्त चारच, आणि कॉलम मला पाहिजेत 20. ठीक आहे, 20 कॉलम मला योग्य वाटतात. ओके 20 कॉलम. याचं नेम आपण देऊया ॲड्रेस. जसं मी आधीच सांगितलं, नेम टॅग हा सगळ्यात महत्त्वाचा आहे जेव्हा आपण माहिती आपल्या वेब पेजवरून सर्वरला पाठवतो, त्यासाठी हा नेम पॅच आपल्यात सगळ्यात महत्त्वाचा आहे. तर आत्ता आपल्याकडे युजर नेम आलं, पासवर्ड आलं, जेंडर आलं, लँग्वेजेस नोन आल्या, ॲड्रेस आला. आता अजून एक महत्त्वाचा पार्ट आपण बघणार आहोत, टी आरमध्ये टी डी, टी डीमध्ये पुन्हा एकदा लेबल, आणि लेबलमध्ये आता इथे देणार आहे मी, आता झालं आपण सिटी, म्हणजे आपलं ॲड्रेस तर दिलेला आहे तरी पण आपण एक सिटी घेऊया की कुठे राहतो म्हणून, कुठल्या मुख्य सिटीमध्ये. आता आपण बघणार आहोत, तर इथे मी याला काही ऑप्शन्स द्यायचे आहेत, म्हणजे हा जी वेबसाईट आहे काही काही सिटीमध्येच ॲक्टिवेट असेल तर ते कसं होणार. तर त्यासाठी आपण इथे सिलेक्टचा वापर करणार आहोत, आणि सिलेक्टच्या आतमध्ये ऑप्शनचा वापर करणार आहोत,
आणि ऑप्शन मध्ये पहिलं ऑप्शन मी देतो सिलेक्ट सिटी, आणि आता मी हे ऑप्शन्स कॉपी करतो. त्याच्यानंतर मी बदलतो इकडे सगळ्यात पहिली सिटी मुंबई, दुसरी सिटी पुणे, तिसरी सिटी नागपूर, त्याच्यानंतर आपण नाशिक, लातूर, औरंगाबाद. तर अशा काही सिटी आपण घेतलेल्या आहेत इथे. तर या सिटीमधले तर इथे आपल्याला असं ऑप्शन मिळतं जे आपण वेबसाईट्सवरती बऱ्याचदा बघतो. तर हे अशा प्रकारे आहे की यासाठी आपण एक सिलेक्ट ऑप्शन्स वापरायला लागतं. आता मी काही तुम्हाला समजावून सांगतो. हे जे नेम आहे, हे नेम म्हणजे पुन्हा एकदा ही माहिती तुमच्या सर्व्हरवर पोहोचवण्याचं ठिकाण आहे. आय डी, आय डी आपण जो आपल्या सी एस एससाठी वापरू शकतो. आय डी पण मी इथे सिटीज देतो आहे. त्याच्यानंतर आपण खाली येऊया जिथे व्हॅल्यू येते. सिलेक्ट सिटीची व्हॅल्यू ब्लँक ठेवूया, मुंबईची व्हॅल्यू आपण एम यू करूया, पुण्याची व्हॅल्यू पी यू करूया, नागपूरची व्हॅल्यू एन जी करूया, एम जी ने एन जी एन जी करूया, नाशिकची व्हॅल्यू एन एस करूया, लातूरची व्हॅल्यू एल ए करूया. तर अशा प्रकारे आपण इथे ओके औरंगाबाद आपलं राहिलेलं आहे, औरंगाबादची व्हॅल्यू ए जी करूया. तर या ज्या व्हॅल्यूज आहेत या आपल्या या नेम फील्डमध्ये पुढे पास केल्या जाणार आहेत. तर आता हा आपला असा फॉर्म तयार झालेला आहे. ह्या फॉर्मनंतर सगळ्यात महत्त्वाचं जे काय आहे ते म्हणजे हा फॉर्म आपल्याला कुठेतरी पाठवायचा आहे. तर ते पाठवण्यासाठी आपल्याला बटन तर लागणार, मग त्यासाठी आपल्याला बटन लागणार आणि बटनचा टाईप असतो सबमिट. तर अशा पद्धतीने हे बटन तयार झालेलं आहे. बटनला पण आपण नेम देऊया कारण त्याच्याशिवाय हे पुढे चालणारच नाही. तर मी अशा पद्धतीने ह्याला नेम दिलेलं आहे, बटनला नेम दिलेला, आपण आय डी दिलेले आहेत, आणि अशा पद्धतीने आपला हा एक फॉर्म इथे तयार झालेला आहे. पण हा जो फॉर्म आत्तापर्यंत आपण बघितला हा पूर्णपणे एच टी एम एलमध्ये तयार झालेला आहे. कोणी इथे काहीही भरलं तरी हा एक साधा दिसायला असा साधा फॉर्म आहे. पण हा जो आपण ॲक्च्युअल वेबसाईटवरती जेव्हा आपण बघतो तेव्हा फॉर्म्स खूपच चांगल्या पद्धतीचे असतात. तर ते कसे, त्याच्यात सी एस एसची कशी मदत घेतली जाते ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे. तर आता मी याच्या हेड पार्टमध्ये जातो. माफ करा, स्क्रिप्ट्स नाही, ॲक्च्युली आपल्याला बनवायची आहेत सी एस एस, त्यामुळे इथे येईल स्टाईल्स. ओके, तर स्टाईल्समध्ये आपण पहिलं जे बघणार आहोत ते बघणार आहोत फॉर्म, जो आपला मुख्य टॅग आहे फॉर्म्स. तर याच्यामध्ये मी आता काय देणार आहे, तर सर्वप्रथम आपण बरोबर करतो की नाही ते बघण्यासाठी माफ करा, आपल्याला इकडे कोलन टाकायचं आहे, बॅकग्राऊंड कोलन सिल्वर. आणि पहिली गोष्ट म्हणजे फॉर्म्स नाही आहे, आपण इथे पण फॉर्म करणार आहोत. ओके, तर आपल्या याला आपण बॅकग्राऊंड करतोय सिल्वरमध्ये. ओके, तर हे असं काय झालं. ओके, तर आपल्याला हे जे आहे ते स्टाईल देतो आपण, इथे स्टाईल्स नाही देत, स्टाईल देतो. आणि हे मी इथे केलेलं आहे फाईल करून आपण सेव्ह करूया. आणि मी इथे रिफ्रेश करतो तर आपल्याला ह्या फॉर्मचा बॅकग्राऊंड जो आहे
हा सिल्वर झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे आता बदल करू शकतो. तर मी इथे देणार आहे आता पॅडिंग, आणि पॅडिंग मी देणार आहे 20 पिक्सेल. तर 20 पिक्सेल पॅडिंगनंतर बरासा फरक पडलेला आहे आपल्या फॉर्ममध्ये, आपण बघू शकता. इथे मी इथे 40% करतो, 50% करतो, तर ह्या पॅडिंगमध्ये फरक पडलेला आहे. तर इथे 20% पॅडिंग दिलेलं आहे. त्यानंतर मी देतो बॉर्डर, आणि बॉर्डर देतो मी 2 पिक्सेल सॉलिड ब्राउन. तर अशी मी बॉर्डर दिलेली आहे याला. तर इथे बॉर्डर आलेली आहे मी रिफ्रेश केल्यानंतर. कधी कधी हे रिफ्रेश वेळेवर होत नाही, त्यासाठी रिफ्रेश करावं लागतं. तर इथे रिफ्रेश केल्यानंतर आपल्याला इथे बॉर्डर दिसते. तर हा एक आता व्यवस्थित फॉर्म दिसायला लागला आहे. तर याच्यानंतर मी ह्याला देणार आहे मार्जिन. तर मार्जिन देताना हे जे आपल्याला मॅक्स रिझोल्यूशन नको आहे, आपल्याला इकडे मार्जिन हवं आहे. आणि मार्जिन मी देणार आहे, मला वरतून 0 पाहिजे, खालून पण 0, म्हणजे टोटल व्यवस्थित पाहिजे. मला हे सेंटरला पाहिजे. तर उजवीकडून आणि डावीकडून जे काय असेल ते ऑटो व्हायला पाहिजे. तर याच्यासाठी मी इकडे ऑटो देईन आणि सेमीकोलन देईन. म्हणजे म्हणजे आपला इकडे जे 0 आहे ते वरतून आणि खालून 0, आणि उजवीकडून डावीकडून ऑटो अशा प्रकारे झालेलं आहे. तर ते मी तसं केलेलं आहे. फाईल सेव्ह करतो आहे. ओके, हे इकडे आपण कोलनच्या जागी आपण सेमीकोलन दिला होता, त्यामुळे तो रेडमध्ये दाखवत होता. तर आपण ते आता दुरुस्त केलेलं आहे, त्यामुळे ऑटो केलेलं आहे. आणि आता ह्या ऑटो केल्यानंतर मी ह्याला पुन्हा एकदा सेव्ह करतो. सेव्ह केल्यानंतर रिफ्रेश करतो तर काही फरक दिसत नाही आहे. पण जर मी हे असं करीन, ओ तर आपला फॉर्मला अजून आपण विड्थ दिलेली नाही आहे, त्याच्यामुळे आपलं हे असं होतं आहे. तर आपल्याला सर्वात पहिले इथं जर काही द्यावं लागेल तर ते आहे फॉर्मची विड्थ. तर विड्थ आपण किती द्यायची, विड्थ आपण देऊया 500 पिक्सल, बरोबर आहे. तर आता बघूया कसं काय होतं. हां, माफ करा. त्याच्यानंतर कदाचित सेव्ह केल्यानंतर आपल्याला रिफ्रेश करायला लागेल. आणि आता तुम्ही बघू शकता, जेव्हा मी फॉर्म मोठा करतो तेव्हा हा बरोबर मध्येच राहतो. ॲक्च्युली 500 पिक्सेलची गरज नाही आहे. जेवढा आपला फॉर्म आहे तो 300 मध्ये सुद्धा बसू शकतो. ओके, तर असा आपला फॉर्म हा मध्ये बरोबर फिरतोय. तर हा आपला फॉर्म तयार झाला, जे 0 आणि ऑटोमध्ये व्यवस्थित आपला फिरतोय. तर आता बऱ्याचदा आता जेव्हा कोणी ह्याला रिसाईज करेल तेव्हा ते मोठं होतं, टेक्स्ट एरिया पाहिजे तेवढे रिसाईज करू शकतात. तर त्यामुळे आपलं डिझाईन खराब होऊ शकते. तर त्याविषयी आपण इथे लिहूया. रिसाइज नन कोलन, फाईल सेव रिफ्रेश. म्हणजे आता ह्याला कोणी रिसाईज नाही करू शकणार, म्हणजे आपली डिझाईन जी आपण ठरवली तशीच राहणार आहे. तर टेक्स्ट एरियाला आपण फिक्स केलेलं आहे, याची टेक्स्ट एरियाची जी साईज सेम आहे, पण जी सिटी आहे, सिलेक्ट सिटी आणि सबमिट बटन ची साईज थोडंफार फरक आहे. तर यासाठी आपण काय करायचं, तर आता आपण घेणार आहोत इनपुट, आणि इनपुटमध्ये एक स्क्वेअर ब्रॅकेट टाकणार आहोत, आणि त्याच्यामध्ये टाईप इज इक्वल टू, टाईप इज इक्वल टू घेणार आहोत सबमिट. आणि इथे आपण एक जो ब्रॅकेट घेणार आहोत आणि याच्यामध्ये घेणार आहोत विड्थ, आणि विड्थ घेणार आहोत 100 पिक्सेल. बघूया घेऊन काय होतं. फाईल सेव रिफ्रेश. काही फरक झालेला दिसत नाही आहे मला, काय चुकलं आपलं पाहूया. ओके,
आपली जी एक चूक झाली आहे ती इकडे झाली आहे. इथे सिंगल कोट्स पाहिजेत आणि हा कोट्स नको आहे. तर आपण टाईप इज इक्वल टू विड्थ 100 पिक्सेल दिलेली आहे आणि मी आता ह्याला सेव्ह करतो आहे. सेव्ह केल्यानंतर आपल्या सबमिट बटनाची साईज वाढलेली आहे. तर ह्याला सबमिट बटनाला मी करतो आता 300. तर आता आपलं जे बाकीचं सगळं स्ट्रक्चर आहे ते सगळं हललेलं आहे. तर हे असं कशामुळे झालं? तर हे आता आपल्याला शोधायला लागणार आहे की आपलं सबमिटचं स्ट्रक्चर का वाढलं. तर याच्यामुळे की आपण हा जो टी डी आणि टी आरचा जो हे केला आहे त्याच्यामध्ये आपल्या ह्या सबमिट बटनामुळे आपलं स्ट्रक्चर चेंज झालेलं आहे. तर ते आपल्याला तसं करता येणार नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर आपण हे पाहूया लवकर. तर मी सर्वप्रथम काय करतो, आपण हे जे टेबल जे बनवलेलं आहे ज्याच्यामध्ये शेवटचं सबमिट बटन टाकलेलं आहे, मी हा टी आर काढून टाकतो इकडून. मी चुकीचा टी आर काढला. मी हे टी आर आणि टी डी काढून टाकतो. हे टी आर आणि टी डी काढून टाकतो. याचा अर्थ आपलं सबमिट बटन हे इंडिपेंडेंट झालेलं आहे. याला मी सेव्ह करतो, याला रिफ्रेश करतो. तर आपलं सबमिट बटन दिसत का नाही आहे, कारण आपलं जे लेबल होतं सबमिट बटन या टेबलच्या पण वर गेलं आहे. तर आता आपण ते चेक करूया कसं करत काय झालं आपलं कोडिंग बरोबर. आपण एक काम करूया, मी याला परत एकदा जसं होतं तसंच करतो. कंट्रोल झेड करतो आहे मी. तर आपण इथे आलेलो आहोत आणि इथे आपण ह्याला दिलेले 300 पिक्सेल, जिथे आपण फाईल सेव्ह केलेली आणि सेव्ह केल्यानंतर फाईल अशी डिस्टर्ब झालेली. तर त्याच्यामध्ये आता मी एक काम करतो, जिथे ही टी डी आपण एकच टी डी वापरलेली आहे याच्यामध्ये, तर इथे मी अजून एक टी डी वापरतो ज्याला आपण ब्लँक ठेवूया. तर हे सेकंड टी डीमध्ये आपलं इथे सबमिट बटन आलेलं आहे आणि बाकी सगळे जे आहेत ते लेबल झालेले आहेत. तर याला लेबल न ठेवता मी ह्याची साईज जी आहे ती 200 पिक्सेल करतो. अजून थोडी कमी गरज आहे तर आपण ह्याला 150 पेक्षा जास्त 160 165. ओके, हे दोघं येस. तर 165 इज द बरोबर साईज आहे, जेणेकरून हे तिन्ही बॉक्स जे युजर नेम पासवर्ड आणि आता हा सिलेक्ट सिटीचा बॉक्स हे दोन्ही एकाच ह्याला येतील. तर आता मी तसं केलेलं आहे आणि त्यानंतर आपण आता काय करणार आहोत, आपण करणार आहोत सिलेक्ट सिटीचा जो बॉक्स आहे तो कुठला आहे. सिटीचा जो बॉक्स आहे तो आहे सिलेक्टचा. सिलेक्ट आणि ज्याच्यामध्ये आपण देणार आहोत विड्थ, आणि याची विड्थ देणार आहोत 165 पिक्सेल सेमिकोलन. मी याला सेव्ह करतो, याला रिफ्रेश करतो. तर आपला सिलेक्ट सिटी पण तेवढाच मोठा झालेला आहे. आता आपला फॉर्म दिसण्यात एक व्यवस्थितपणा आलेला आहे की सगळं एकाच लेवलला आलेलं आहे. तर आता आपण थोडं त्याला चांगलं करूया. तर ते कसं करता येईल त्यासाठी आपण एक असं करूया की जेव्हा जेव्हा याच्यावर क्लिक होतो तेव्हा एक विशिष्ट कलर यायला पाहिजे. जेव्हा आपण ह्याच्या एक काम करूया, आपण ह्याच्या काम करूया जेणेकरून तुम्हाला दाखवतो इकडे बॉर्डर. मी इथे याची बॉर्डर काढून टाकतो. मी याला रिफ्रेश केलेलं आहे माझ्या सिस्टम मधून. तर इथे हा रिफ्रेश फॉर्म आलेला आहे. कधी कधी कनेक्शन जेव्हा ब्रॅकेट्सचं वीक होतं तेव्हा आपल्याला सरकार रिफ्रेश करायला लागतं. तर
ओके, तर हा जो टेक्स्ट एरिया आहे ह्याचा बॉर्डर मी काढून टाकलेली आहे इकडून जी, याला पहिलेपासून एक एखादी बॉर्डर असते पण ते एवढं खास दिसत नाही आहे, त्यामुळे मी याला बॉर्डर परत ठेवतो. बॉर्डर आपली परत आलेली आहे, आपल्या याला पुन्हा एकदा ब्राउन बॉर्डर आहे. त्यानंतर आपण एक काम करून बघूया. ओके, आपण एक काम करूया, इनपुट इनपुटमध्ये घेऊया टाईप इज इक्वल टू टेक्स्ट आणि याला बॅकग्राऊंड कलर, आणि बॅकग्राऊंड कलर देऊया ॲक्च्युली व्हाईटच आहे, तर त्याच्यासाठी एखादा चांगला कलर घेऊया आपण, जसं करून सिल्वर. तर इथे बॅकग्राऊंड कलर आलेला आहे याला सिल्वर. आता मी एक काम करतो, हाच बॅकग्राऊंड कलर पासवर्डला सुद्धा, या दोघांना हा बॅकग्राऊंड कलर मी दिलेला आहे. आणि आता ह्याची जी बॉर्डर आहे ती मला ॲक्च्युली नकोशी वाटते आहे, त्यामुळे मी याला देतो आहे बॉर्डर नन देतो. आता हे योग्य प्रकार वाटतो, इथे बॉर्डर गायब केलेली आहे. सेम मी ॲड्रेस बरोबर करणार आहे, आणि ॲड्रेसचा आपण टेक्स्ट एरिया आपण इथे आधीच घेतलेला आहे, इथे आपण देऊया बॉर्डर देऊया नन. मी याला सेव्ह केलेलं आहे आणि याला रिफ्रेश करतो, जेणेकरून हा हे ग्रेमध्ये झालेला आहे. त्याच्यानंतर आपलं सिलेक्ट ऑप्शनसाठी पण आपण तेच करणार आहोत. आपण हे पूर्णपणे अशा प्रकारे केलेलं आहे. आता जे आपलं सबमिट बटन आहे त्याला आपण एक काम करूया, त्याला आपण एक बॅकग्राऊंड कलर देऊया, आणि जो कलर आपण घेऊया लाईट ब्राऊन द्यायचा आहे मला, पण आपण चेक करूया तो कलर आपल्याला इथे मिळतो का. तर असा कलर आपल्याला इथे मिळालेला नाही, मी हा कलर देतो इकडे, तो कलर इथे आलेला आहे. आपल्याला इथे पण बॉर्डर नको आहे, बॉर्डर इज इक्वल टू नन केलंय मी. तर आपला व्हिडिओ जरा मोठा होतोय पण ते गरज आहे, तो बॉर्डर इज इक्वल टू नन केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने आपला एक फॉर्म तयार झालेला आहे. फॉर्मला आपण एक हेडिंग इथे दिलेलं नाही आहे, तर हेडिंग पण आपण इथे देऊ शकतो. फिल इन्फॉर्मेशन पेक्षा रजिस्ट्रेशन जास्त योग्य वाटत. तर अशा पद्धतीने आपला एक फॉर्म तयार झालेला आहे. तर याच्यामध्ये अजून देखील काही काही करता येतं, मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो वेगामध्ये जरा. तर जसं
border bottom 2 pixel solid green. तर अशा पद्धतीने आपण देत आहोत आणि आता बघूया कसं दिसतं आपलं फॉर्म. तर जेव्हा मी याच्यावर क्लिक करतोय तेव्हा त्याचा हे बदलतोय, तो ब्ल्यू ब्ल्यू कलरमध्ये येतो आणि बॉर्डर त्याला लाईट ग्रीन येते, पण ग्रीनच्या जागी मी शक्यतो जाईन ब्राऊनला. जेव्हा पण मी याच्यावर क्लिक करेन तेव्हा याच्यावर आता एक प्रकारची बॉर्डर येईल खाली. इकडे हा कलर पाहिजे की येलोश. ओके, तर आता एक योग्य कलर आपल्याला मिळालेला आहे इकडे. तर मी हे सेम कॉपी करतो आणि इथे या टेक्स्टच्या जागी देतो पासवर्ड, फाईल सेव. आता ह्या दोघांना पण हे असं झालेलं आहे, आपलं टेक्स्ट एरिया आणि सिटीला अजून तसं झालेलं नाही आहे कारण आपण तो टाकलेला नाही आहे, पण आपण त्याला देखील टाकू शकतो. आणि त्याच्यानंतर येतं सबमिट बटन. तर सबमिट केल्यानंतर मी तुम्हाला जसं बोललो नेम, तर आपण जे जे नेम इथे भरतो ना ते सगळं इथे वरती याच्यात येतं, आपण काय काय भरलं इथे. आणि ही माहिती एका सर्व्हरच्या लिंकवरती जाते जिथे ती डेटाबेसमध्ये स्टोअर होते. तर अशा पद्धतीने हा ॲक्च्युली फॉर्म काम करतो. तर आता आपण थोडंसं बटन विषय करूया. बटनचं थोडं जसं हे फोकस, हा जो फोकस पार्ट होता म्हणजे जेव्हा आपण त्याच्यावर क्लिक करतो कर्सर आपला त्याच्यावर येतो, त्याचप्रमाणे अजून एक पार्ट आहे जो आपण याच्या आधी बघितलेला आहे, तो होता एच ओवर. तर एच ओवर पण करू शकतो, पण आपण एक ठीक आहे, आपण सबमिटसाठी एच ओवर करूया. होवर होवर इफेक्टमध्ये आपण सबमिटला आपण कलर पहिले दिलेत कुठले, सबमिटला आपण बॅकग्राऊंड कलर हा दिलेला आहे. तर इथे आपण बॅकग्राऊंड कलर लाईट येल्लो नको, पण बॅकग्राऊंड कलर इथे करूया. त्याचा पहिले कोरल दिलेला आहे आपण ग्रीन करूया. ठीक आहे, आणि ग्रीन करताना त्याला एक बॉर्डर देऊया आणि बॉर्डर देऊया 5 पिक्सेल सॉलिड ग्रीन. आणि दुसरी गोष्ट त्याचा कलर करूया व्हाईट. आता बघूया कसं दिसतंय, मला ऍक्च्युली अंदाज पण नाही आहे कसं दिसणार आहे आपलं. तर जेव्हा पण मी याच्या कर्सरवरती जाईन तेव्हा हे सबमिट बटन अशा प्रकारे ग्रीन होणार आहे. तर एक वेगळा इफेक्ट इथे आपल्याला मिळणार आहे जेणेकरून हे सांगेल की आता ग्रीन आहे, क्लिक करा. तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या प्रकारे काय काय वापरून, जसं इथे येल्लो येल्लो तसं आपण या टेक्स्ट एरियासाठी सुद्धा करू शकतो. जसं आपण टेक्स्ट एरिया घेतलेला यालाच मी कॉपी करतो, टेक्स्ट एरियासाठी आपण फोकस करू शकतो आणि फोकसमध्ये आपल्याला लिहायला लागेल त्याला कलर कुठला द्यायचा आहे तो. आणि कलर आपण घेणार आहोत हा वाला, आणि याच्यामध्ये आपण बॉर्डर जी नेहमी वापरली आहे सगळीकडे तीच बॉर्डर आपण टाकणार आहोत त्याला आपण त्यानंतर मी याला सेव्ह करतो. आपण याला रिफ्रेश करूया. आता मी इथे जेव्हा मराठी हिंदी इंग्लिश तिन्ही भाषा मिळतात, त्यानंतर इथे आपला ॲड्रेस लिहिणार काय काय, सिटी सिलेक्ट करणार आणि सबमिट करणार. सबमिट केल्यानंतर आपण इथे बघू शकता इथे काही माहिती आलेली आहे. ज्या ज्या
याला आपण नेम नेम हा टॅग दिलेला आहे त्याची माहिती, जेणेकरून आपण मुंबई दिलं तर इथे MBO आलेला आहे, सबमिटचं सबमिट आलेलं आहे, हा ॲड्रेसचा पार्ट जो आला आहे मी टाकलेला तो थोडाफार आलेला आहे इथे. जेंडरला कदाचित नेम ह्या टॅग दिलेला नसेल म्हणून ते आलेलं नाही आहे. तर अशा पद्धतीने ही सगळी माहिती सर्व्हरवर जाते. तर आपण या फॉर्म्समध्ये अजून बरंच काय काय बघणार आहोत आणि याच्यापेक्षा अधिक डिटेलमध्ये आपण PHPच्या भागामध्ये बघणार आहोत, कारण ही माहिती पुढे कशी प्रोसेस करायची, फॉर्म कसा प्रोसेस करायचा यासाठी आपल्याला PHP माहिती असणं जास्त गरजेचं आहे. तर आज आपण फॉर्म्समध्ये हे जे बघितलेलं आहे याच्यात बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहेत, त्या आपण हळूहळू करणारच आहोत. आणि आपण आज इथेच हा फॉर्म्स बरोबरच CSS आणि HTML हा भाग मराठी बोलीचा पार्ट इथे संपत आहोत. पण याच्यामध्येच आपलं CSS आणि HTML संपत नाही आहे, कारण लवकरच आपला HTML 5 आणि CSS 3 याविषयीचा नवीन भाग सुरू होतो आहे. कारण आत्तापर्यंत आपण जे CSS बघितलं, जे CSS शिकलो, ते एक बेसिक CSS आहे. म्हणजे ह्या खूप बेसिक गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये CSSमध्ये अजून खूप ॲडव्हान्स गोष्टी पण आलेल्या आहेत आणि त्या आता आपल्याला शिकायच्या आहेत. तर त्याच्याबरोबरच HTML 5 आणि CSS 3 यानंतर आपल्याला बूटस्ट्रॅप शिकायचं आहे. बूटस्ट्रॅप म्हणजे आपण एखादी वेबसाईट किती वेगाने आणि कुठे कशा पद्धतीने एक एक मेथड आहे त्या मेथडनी कसे फास्ट बनवू शकतो. आणि त्यानंतर आपल्याला PHP कडेही जायचं आहे. हा एक पूर्णपणे वेब डेव्हलपमेंटचा कोर्स आहे, जो तुम्हाला पूर्णपणे वेब डिझायनिंगपासून ते वेब डेव्हलपिंगपर्यंत पूर्ण शिकवलं जाणार आहे. त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करा, मराठी बोली वाहिनीला सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करायला विसरू नका. आणि यासाठी पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळावे त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करणं जास्त गरजेचं आहे. आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका, ते सर्वात महत्त्वाचं आहे. तर पुन्हा एकदा माझा व्हिडिओ तुम्ही बघितलात यासाठी धन्यवाद. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले हे मला खाली कमेंट करून सांगा आणि तुमच्या कमेंट्स मला देत राहा, जेणेकरून मला अजून नवीन नवीन व्हिडिओ बनवावेसे वाटतात. तर पुन्हा एकदा धन्यवाद. जय महाराष्ट्र. सबस्क्राईब करा मराठी बोलीला आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा मराठी बोलीचे सर्व व्हिडिओ सर्वात प्रथम पाहण्यासाठी.